ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। गणेशोत्सवासाठी पुणे महापालिकेने नियमावली जाहीर केलेली आहे, त्यामुळे पुण्यामध्ये यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे। यामध्ये यंदाचा गणेशोत्सव सुद्धा कोरोनामुळे निर्बंधातच साजरा होणार असल्याचं स्पष्ट झालंय। महापालिकेने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार गणेशोत्सवादरम्यान गर्दीवर बंधनं आहेत, तसंच मिरवणुकांना देखील बंदी आहे। तसंच जाहिरातींच्या कमानी लावू नये असं महापालिकेनं सांगितलंय। गणेश मंडळाची मूर्ती 4 फुटांपर्यंतच असावी असंही आहे, आणि घरगुती गणेश मूर्ती 2 फुटांपर्यंत असावी अशी बंधनं घालण्यात आली आहेत। आणखी एक मोठी बातमी आहे, वैधानिक पदाचा राजीनामा दिल्यानंतरही माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी वनमंत्री संजय राठोड आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा सरकारी बंगल्यामध्ये मुक्काम कायम असल्याची माहिती समोर आली आहे। माजी मंत्री बंगला सोडत नसल्यानं सामान्य प्रशासन विभागानं नोटीस बजावण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे कार्यवाहीसाठी पाठवलाय, मात्र या प्रस्तावाची मुख्यमंत्री कार्यालयानं दखलच घेतलेली नाहीये। नियमानुसार संबंधित व्यक्तीनं पदावरून बाजूला झाल्यानंतर 15 दिवसात त्यांच्या ताब्यातील सरकारी बंगला रिकामा करून त्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाला द्यावी लागते। जर या मुदतीमध्ये बंगला रिकामा न केल्यास संबंधितांकडून दंड वसूल केला जातो। मात्र बरेच दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा हे जे मंत्री आहेत त्यांनी बंगला रिकामा केला नसल्याचं समोर आलंय।